हरि ओम, मी शशिकांत कसबेकर विलेपार्ले उपासना केंद्राचा सभासद आहे. मी जून 1998 जे माझ्यावर जो भयंकर संकट माझ्यावर जे संकट आलं होतं त्या संकटाचा जो अनुभव मी घेतला आहे त्या अनुभवाविषयी तुम्हाला चार शब्द सांगावे म्हणून इथे उभा आहे. जून 1998 मी इथून कंडलाला काही कंपनीच्या कामासाठी गेलेलो होतो. तिथे आमच्या कंपनीतर्फे तिथे पाम ऑइल येतं, ते पाम ऑइल बोटीमधून खाली करून घेण्याचं काम मला करायचं होतं आणि त्याच्यावर इतर कामाचं पण व्यवस्था करायची होती. तर त्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्याच्यामधले नऊ तारीखला आम्ही ते पाम ऑइल खाली करून घेणार होतो. त्या दिवशी बंदर व्यवस्थापनाने इशारा दिला होता की 2 वाजल्यानंतर समुद्री वादळ सुरू होईल. आम्ही तिथे लवकर सकाळीच जाऊन कामाला सुरुवात केली होती आणि साधारणपणे 12 वाजेपर्यंत आमचं काम संपून परत आम्ही गांधीधाम येथे परत येण्याचं आमचं नक्की होतं. मी जवळ 10:30 तिथल्या NDDP ऑफिसमध्ये काही कामासाठी म्हणून विशेष टाक्यामध्ये आम्हाला तेल ठेवायच्या टाक्या ज्यादा पाहिजे होत्या त्या घेण्यासाठी म्हणून आणि त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी म्हणून गेलेलो होतो. तर साधारणपणे 11 वाजता तिथून त्या ऑफिसमधलं एक काचेचं तावदान तुटलं. ॲक्च्युली ती बिल्डिंग त्या वादळाच्या टप्प्यात पहिलीच होती. एवढ्यात तो ऑफिसर पण ओरडलं की वादळ सुरू झालेलं आहे, ताबडतोब सर्वांनी सुरक्षितपणे द्या. म्हणून आम्ही तिथे ताबडतोब बाजूला असलेल्या जिन्याखाली आश्रय घेतला. तेवढ्या वेळात सगळी तावदाने फटाफट फुटायला लागले फुटली. ऑफिसमध्ये पहिल्यामधल्यावर आम्ही ऑफिसमध्ये होतो तर तिथे सगळं चिखल पाणी सगळं साठ जमा झालं आणि त्याच्या प्रेशरने वाऱ्याच्या प्रेशरने तिकडचे सगळं ऑफिसमधली फायली वगैरे पलीकडे जाऊन खालच्या मैदानावरती खाली पडली. असं वादळ जवळजवळ 3 ते 4 तास चालू होतं. म्हणजे 4 वाजेपर्यंत हात हे जडतो. आमच्यासमोरच काही लेबर कॅम्प होते, त्या लेबर कॅम्पमध्ये जो 700-800 लोकं होती ती सगळीच्या सगळी लोकं समुद्रात वाहून गेली. एक मोठं जहाज त्या पाण्याच्या प्रेशरमुळे आतमध्ये येऊन आमच्या बिल्डिंगचं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये अडकलं. त्या अशा ह्याच्यामध्ये आम्ही येतो. मी आमचे बापू आणि आदिमाता शांतारुगा देवी याचा प्रार्थना करत मी तिथे मनातून तर घाबरून गेलोच होतो. परंतु साधारणपणे 4 वाजल्यानंतर साधारणपणे पाणी जरा थोडं कमी व्हायला लागलं. पाऊस वगैरे सगळं बंद झाला होता. त्याच्यानंतर आम्ही 5 वाजता आम्ही तिथून जायचा विचार केला. 5 वाजता बापूंच्या कृपेने आमची गाडी व्यवस्थित होती, गाडी चालू झाली, व्यवस्थित निघालो आम्ही. आणि थोडं अंतर आम्ही चालून गाडी घेऊन आलो तेवढ्यात परत ते पाणी शिरल्यामुळे गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्यानंतर पुढे जायचा प्रश्नच होता, पण तोही आमच्या बापू माऊलीने सोडवला. तिथे एक बस आली होती, त्या बसमधून त्याने आम्हाला घेतलं. त्या बसमधून आम्ही पुढे गेलो, पण पुढे आमचं परत माझं दुर्दैव होतंच का तिथे बस काही अंतरावर गेल्यानंतर बस त्या ट्रॅफिकमध्ये अडकली आणि पुढे जाणं शक्यच नव्हतं. मी जवळजवळ 2.5-3 फूट पाण्यामधून खाली उतरून तिथे त्या पाण्यामधून मी जायला लागलो. ते अंतर गेल्यानंतर ज्या ठिकाणी गाड्या उभ्या होत्या गांधीधामला जाण्यासाठी त्या बऱ्याच पलीकडे होत्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 300 मीटरचं असं अंतर होतं की ज्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक होते आणि रेल्वे ट्रॅकचं ते जमीन अनइव्हन होती, म्हणजे खड्डे आणि उंचावटे वगैरे याच्यामध्ये ते जमिनीचं हे झालं होतं आणि त्याच्यातून मला जायचं होतं. संध्याकाळची वेळ होती, कसं जायचं हा विचार करत मी बाजूला उभा होतो. तेवढ्यात एक गृहस्थ माझ्याकडे आले, ते म्हणाले काका तुम्हाला मी
माझ्या मतीने तिकडे पलीकडे घेऊन जातो. मी बापूंचा रवा केला आणि बापूंना नमस्कार करून त्याच्याबरोबर जायला निघालो. सगळीकडे माझ्याकडे जवळजवळ 3 ते 4 फूटपर्यंत पाणी, माझ्या छातीपर्यंत पाणी होतं. एवढ्या पाण्यातून मी तिकडे जायला निघालो आणि ते 300 मीटरचं अंतर मी केव्हा पार केलं ते मलाच समजलं नाही. अगदी आरामात मी ते पलीकडे गेलो. तिथे गेलो तर तेवढ्यात एक दुसरे एक सदस्य दाढीवाले होते, ते तिथे आले. ते मला म्हणाले तुम्हाला कुठे जायचं आहे? ते मी म्हटलं गांधीधाम. पण त्यांची गाडी गांधीधामला जात नव्हती. पण ते म्हणाले मी तुम्हाला गांधीधामच्या अगोदर 3 किलोमीटर अलीकडे नाक्यावरती सोडतो. तर मी मान्य केलं कारण निदान तेवढं ते जवळ जाऊ. आणि त्यांच्याबरोबर मी ते त्या नाक्यावर गेलो. नाक्यावर गेल्यानंतर माझ्या पुढे फार मोठा प्रॉब्लेम राहिला होता. मी आता पुढे कसं जाऊ? 3 किलोमीटर अंधाराचा वेळ, ते अननोन, म्हणजे माहिती नसलेला असा एरिया होता. त्याच्यातून चालत जायचं कसं एकट्याने? म्हणून माझ्याने प्रयत्न करत होतो की कुठलीतरी गाडी थांबेल आणि मला घेऊन जाईल. पण एकही गाडी प्रयत्न करून थांबत नव्हती. बापूंचा धावा मानतला म्हणा चालूच होता. आणि तेवढ्यात एक गाडी येऊन माझ्यासमोर थांबली. त्या गाडीला गाडीमध्ये एक जोडपं होतं. त्याने मला विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे? गांधीधामला सांगितलं. म्हणाले ठीक आहे. आणि ते मला गांधीधाममध्ये घेऊन गेले. तिथे त्याने आम्हाला गांधीधामला मला सोडलं. गांधीधामला गेल्यानंतर सगळीकडे अंधाराचं राज्य होतं. इलेक्ट्रिसिटी विचारी चौकशी केली असता समजलं की इलेक्ट्रिसिटी 8-10 दिवस तरी येणार नाही. पण आमच्या नशिबाने आमच्या मी ज्या हॉटेलमध्ये होतो त्याच्या जनरेटरवरती लाईट चालू होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोन चालू होते. आणि त्या फोनमुळे मी ताबडतोब आमच्या घरी मुंबईला कॉन्टॅक्ट करू शकलो. तिथे त्या माझ्या मुलाला सगळं सांगितलं आणि बापू कृपा मी सुरक्षित आहे म्हणून त्यांना सांगितलं. ते झाल्यानंतर मग आमच्या ऑफिसचं जे मॅनेजिंग डायरेक्टरना पण त्याची सगळी माहिती दिली आणि ती रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि माझं दुसरं एक सहकारी आम्ही पंडलाला काय परिस्थिती आहे ती बघायला म्हणून निघालो. तिथे निघालो तर वाटेमध्ये बघितलं तर दोन्ही बाजूला लहान लहान झुडपामध्ये कित्येक प्रेत, म्हणजे काही मेलेली जनावरं अडकलेली होती. भयानक असं परिस्थिती तिथे होती. आणि त्या परिस्थितीतून आम्ही पुढे जात 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 पुढे गेलो. आमच्या ज्या ठिकाणी टँक फॉर्म म्हणतात ज्याला ते टाक्या होत्या टाक्याकडे आलो. आमची टाकी भरलेली होती, त्याच्यावर अशा आणखी काही टाक्या भरलेल्या होत्या. आणि बाकी ज्या भरलेल्या नव्हत्या खाली टाक्या, त्या खाली टाक्या जमिनीपासून वर येऊन तरंगतरंग जाऊन त्या भरलेल्या टाक्याचा त्यांनी आधार घेऊन तिथे उभ्या होत्या. आणि ही परिस्थिती भयंकरच हे होती. तिथून पुढे गोदाम आहेत, त्या गोदामामध्ये 1000 टन माल भरलेला होता. तो माल सगळा संपूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेला होता. त्या सामानाचे चढ उतार करणारे क्रेन, म्हणजे जे होते ते फार उंच क्रेन, ते लोखंडी क्रेन सुद्धा संपूर्ण बेंड होऊन वाकून येऊन खाली जमिनीवर टेकलेली होती. आमचं स्वतःचं जहाज जे आलं होतं पाम ऑइल ते खाली झालं होतं. परंतु ते बांधलेली दोरखंड त्याच्यामुळे ते साखरदंड सगळं तोडून त्या जवळजवळ 2 किलोमीटर लांब जाऊन थांबलेली होती. म्हणजे अशा एकंदर तो परिस्थिती बघितल्यानंतर मी कोणत्या परिस्थितीतून वाचलो आणि माझ्या बापूभाईने मला कोणत्या परिस्थितीतून वाचवलं त्याची खरंच मला खरी कल्पना आली. की तोपर्यंत मी आदल्या दिवशी जे माझ्यावर प्रसंग उतरला होता त्याहीपेक्षा हा भयानक हे बघून मी आणखी हादरलो होतो. त्याच्यानंतर पुढे मी तसंच हे केलो, पुढे गेलो. सगळी जी कामं होती ती आटपली आणि परत गांधीधामला आलो. 4-5 दिवस माझी आणखी उरलेली कामं होती काही, ती मी करत होतो. परंतु तिथे असल्या त्या घाणीमुळे, तिथे असलेल्या त्या मेलेल्या जनावरं माणसं याच्या प्रेत हे ते याच्यामुळे कॉलरा चालू झाला. आणि कॉलरा चालू झाल्यानंतर मग मी मात्र डिसिजन घेतली की कोणत्याही परिस्थितीत आपण तिथे थांबायचं नाही, आपण आता मुंबईला निघून जायचं. पण मुंबईला जाणार कसं? तर फक्त विमानाचीच सोय होती आणि ते विमान तिथून लांब, म्हणजे काही 1-4-5 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. त्यामुळे
ते विमानाची तिकिटाची माझी सोय झाली हॉटेलमार्फत. ते विमानातून मी तिथे त्या टॅक्सीतून विमानाकडे विमानतळावरती गेलो. पुढे काही काय कसं आहे विमानतळ कसं आहे काहीच बघितलेलं नव्हतं त्यावेळी. आणि तिथे मी गेलो तेवढ्यात माझ्या बापूरावाने माझी ती सोय करून आधीच ठेवली होती. आपले एक भक्त आणि कार्यकर्ते अजित सोनवणे हे तिथे काही कामानिमित्त म्हणजे त्यांच्या कंपनी करून ते जेट विमान एअरवेजमध्ये काम करतात त्या त्यांच्या कंपनीने त्यांना तिथे कामाचा प्रेशर वाढला म्हणजे तिथे पाठवलं होतं. त्यांची गाठ पडली आणि पुढची सगळी व्यवस्था त्यांनी करून दिली. अगदी आरामात जाऊन विमान बसलो आणि विमानातून मग मुंबईला आलो. ही जी सगळी परिस्थिती मी तिथे अनुभवली ती आज एवढ्या वर्षांनी म्हणजे जवळजवळ 15 वर्षांनी माझ्या डोळ्यासमोर आजही उभी राहते. आणि ह्या संकटातून मला माझ्या बापूरायाने माझ्या नंदाईने दादाने मला जे वाचवलं आणि मला जो इथे आज तुमच्याबरोबर उभं केलेलं आहे त्याच्यानं मी त्यांचं अहमदने आहे. हरिओम.